से मोहम्मद इलियास बिजापुरे, डिकोटी कैंटीन के पास कुछ हादसा हुआ है। स्वागत नगर डिकोटी कैंटीन के पास कुछ हादसा हुआ है और मैं सिविल हॉस्पिटल के पास आया हूँ और इनसे पूछ रहा हूँ कि क्या बात हुई। मैं झगड़े छोड़ने को गया था। आपका नाम बोलिए। मेरा अब्दुल वजीनाथ बुद्धे। मी भांडण सोडायला गेलो होतो। मी भांडण सोडायला गेलो जाताना मला हिने काय म्हणले, तू भांडण सोडायला आला तू 20,000 रुपये दे। मी म्हणलं मी गरीब आहे, मी कुठलं देऊ। त्यांनी काय म्हणलं, तूच दे 20,000 रुपये। मी म्हणलं देत नाही 20,000 रुपये तुला। म्हणल्यावर मला हाणामारी चालू केले, झगड कोयते हत्यार वितर होते। मला इथं मारले आणि आईच्या अंगावर गेले। त्यांनी तलवारी घेऊन मागं लागले होते। माझ्या आईला कळालं मी असं झालं म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो पळत। मग ते पोलीस चौकीचे अधिकारी मला लिहून दिले की बाबा असं जा शिवीरला, तुम्ही तिथनं रिपोर्ट घेऊन या आणि तिथनं त्यानंतर आम्ही कारवाई करू। मला काय बी करून कृपया करून मला न्याय द्याव। किती जण होते? 17-18 जण होते। CP साहेबांना मी विनंती करतो की मला न्याय द्यावे। माझ्या मुलाला करणार दिलीच आहे घरात, त्यांनी नाही केलं तर कोण हे करण त्याच्या मागं भरत नाही। किती लोक होते, काय झालं, किती लोक होते मला काय कळालं नाही। मी घाबरून शिकली पोलीस स्टेशनला, माझ्या पोराला माझ्या सुनाला घेऊन आल्या। आम्हाला भान राहिलं नाही। मग ते घेऊन शिनी मी लेकराला तिकडे घेऊन गेले। लेकराला घेऊन शिनी मी पोलीस स्टेशनला गेले। माहित आहे का नाव वगैरे, ओळखता का तुम्ही? बोला की लक्ष्मण डुंडुरे, राज दुबे, विक्रम दुबे, ह्या लोकांनी आणि अनोळखी 17-18 जण होते, त्यांनी मला मारले। मला त्यांची नावं माहीत नाहीत, किती जण होते काय होते मला काय त्यांची नावं माहीत नाहीत। हे 3 लोकांना मी ओळखतो। पायाला कशाने वार केले तुम्हाला? मला रॉडने पायाला मारले आणि त्यांच्या हातात हत्यार होतं। हाताला इथं आणि पोटाला मारले, इथं पोटाला इथं आणि इथं मारले त्यांनी। हा आणि त्यांचे दारूधंदे वगैरे चालते, दादागिरी करतात, मर्डर केलेले पोर आहेत त्यांच्याकडं, उगदंदासाठी करतात आम्हाला। मला मी तुझं बी मर्डर करतो असं दमदाटी करतेत। मला तुला बघतो मी घर घुसून मारतो, काय घेणं देणं नाही, रोडाची कब्जे जागा करतेत।